सर, विद्यार्थी मित्र मी जावळेसर आपले सर्वांचे या सेतू अभ्यासक्रम अर्थात ब्रिजकोरच्या एकोणाविसाव्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्र सेतू अभ्यासक्रमांतर्गत आपण एक जुलैपासून मागील वर्गाचा की जो दहावीच्या वर्गामध्ये आपल्याला संदर्भ उपयोगी पडणार आहे त्याचा अभ्यास आपण करीत आहोत या अंतर्गत आपण त्रिकोण या घटकाचा अभ्यास करत आहोत त्रिकोण या घटकाच्या अंतर्गत येणारा उपघटक आज आपण या एकोणाविसाव्या दिवसामध्ये अभ्यासणार आहोत तो म्हणजेच तीस अंश साठ अंश नव्वद अंश व पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश नव्वद अंश त्रिकोणाचे गुणधर्म याचा आपण प्रामुख्याने येथे अभ्यास करणार आहोत तर विद्यार्थी मित्र बघूया जरा आठवूया की सोबतच्या त्रिकोण ए बी सीच्या बाजूमधील संबंध पायथ्यागोरच्या प्रमेयानुसार लिहा एक त्रिकोण दिलेला आहे त्रिकोण ए बी सी त्या त्रिकोणामध्ये कोण बी हा काटकोण आहे अर्थात त्रिकोण ए बी सी हा काटकोण त्रिकोण आहे म्हणून काटकोण त्रिकोणामध्ये त्याच्या बाजूच्यामध्ये संबंध दर्शवणारा सिद्धांत प्रमेय म्हणजेच पायथ्यागोरथचं प्रमेय आता पायथ्यागोरथचं प्रमेय काय आहे तुम्हाला माहिती आहे कर्णवर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग कर्णवर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग म्हणून या दिलेल्या त्रिकोण ए बी सीमध्ये कर्ण आहे ए सी वर्ग बरोबर एक बाजू म्हणजेच ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग म्हणजे या काटकोन त्रिकोण ए बी सीमध्ये त्याच्या तिघं बाजूमधील संबंध पायथागोरोजच्या प्रमेयानुसार आपल्याला अशा पद्धतीनं लिहिता येतो कर्णवर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी वर्ग दुसरी बाजू वर्ग अर्थात ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग त्यानंतर दुसरा आहे बघा चौरसाची आकृती काढून त्यामध्ये कर्ण दाखवा आता चौरसामध्ये दिसणाऱ्या कोणत्याही एका कोना त्रिकोणातील कोणाची मापे मोजा व ते लिहा मग सर्वप्रथम तुम्ही एक चौरसाची आकृती काढून त्यामध्ये कर्ण दाखवायचा आहे जसे ही समजा पी क्यू आर एस ही एक चौरसाची आकृती आपण काढलेली आहे अशी प्रत्यक्ष तुम्ही काढायची नंतर आपण त्यामध्ये हा एक कर्ण दाखवूया कर्ण पी आर त्या चौरसाचा एक कर्ण पी आर दाखवला आता चौरसामध्ये दिसणाऱ्या कोणत्याही एका त्रिकोणाचे कोणाची मापे मोजा आता या कर्ण पी आरमुळे तो चौरस दोन त्रिकोणांमध्ये विभागला गेलेला आहे त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण पी एस आर त्यातला एक त्रिकोण आपण घेऊ त्रिकोण पी क्यू आर या त्रिकोण पी क्यू आरच्या तिघं कोणांचे माप आपण मोजूया बघा कोण क्यू बरोबर किती अंशाचा नव्वद अंशाचा भरेल कोण पीचं माप मोजलं तुम्ही तर तो पंचेचाळीस अंशाचा भरेल हे तुम्ही प्रत्यक्ष असं कृती करायची आहे मित्रोवहीमध्ये कोण आरचं माप जर मोजलं कोण आर म्हणजेच कोण पी आर क्यू याचं माप मोजलं तर पंचेचाळीस अंशाचं ते भरेल म्हणून त्रिकोण पी क्यू आर हा जो त्रिकोण इथे मिळालेला आहे हा त्रिकोण पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश आणि नव्वद अंश मापाचा त्रिकोण आहे लक्षात घ्या हा जो त्रिकोण पी क्यू आर जो आहे हा पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश नव्वद अंश मापाचा आहे जर तुम्ही त्रिकोण पी एस आरच्या या त्रिकोण यस पी आरचं माप मोजलं कोन पी आर एसचं माप मोजलं तर ते दोघंसुद्धा पंचेचाळीस 45, पंचेचाळीस 45 भरेल आणि हा कोण एस म्हणजे नव नव्वद अंशाचा मिळेल म्हणजेच इथे त्रिकोण पी एस आर हा सुद्धा या पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद अंश मापाचा त्रिकोण आहे आता समभुज त्रिकोणात शिरोलंबामुळे होणाऱ्या त्रिकोणातील कोणांची मापे किती असतात एक समभुज त्रिकोण समजा आपल्याला दिलेला आहे त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे आता या समभुज त्रिकोणात शिरोलंबामुळे होणारे जे त्रिकोण असतील त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे किती असतात समजा आपण हा एक शिरोलंब ए डी काढला बाजू बी सीवरील शिरोलंब ए डी काढला आता त्रिकोण तयार झाला त्रिकोण ए बी डी आणि त्रिकोण त्रिकोण ए बी डी आणि त्रिकोण ए सी डी असे दोन त्रिकोण झाले आपण त्रिकोण ए बी डीचा विचार केला तर कोण डीचं माप किती आहे नव्वद अंश आहे बरोबर नंतर कोण बीचं माप मोजलं तर ते साठ अंश तुम्हाला मिळेल आणि कोण एचं माप मोजलं तर ते तीस अंश मिळेल तसंच इथेसुद्धा कोण सीचं माप साठ कारण समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा साठ अंशाचा असतो आणि समभोजित्रिकोणामध्ये कुठल्याही बाजूवरचा कुठल्याही बाजूवरचा जो शिरोलंब असतो तो, तो शिरोलंब म्हणजेच तो त्या कोण एस कोन बी ए सीचा कोण दुभाजकसुद्धा असतो म्हणून साठाचं निम्मे तीस अंश म्हणून कोण बी एडीचं माप तीस अंश तुम्हाला मिळेल म्हणजेच त्रिकोण ए बी डी हा तीस अंश साठ अंश व नव्वद अंश मापाचा त्रिकोण आहे असं आपल्याला म्हणता येईल तर या गोष्टी आपण मागील वर्गातल्या काही आठवण बघितल्या त्यानंतर हो आपल्याला आता महत्त्वाचं म्हणजेच हे तीस अंश साठ अंश नव्वद अंश मापाचा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचं प्रमेय अभ्यासायचं आहे तर जर त्रिकोणाचे कोण तीस अंश साठ अंश व नव्वद अंश असतील तर तीस अंश कर्ण वर्ग भागीला दोन असते याचा अर्थ कर्णाच्या निम्मी असते भागीला दोन अर्थात कर्णाच्या ती काय असते निम्मी कोणती बाजू तीस अंश बाजू बाजूही कर्णाच्या निम्मी असते तर साठ अंश बाजू बाजूही वर्गमुळात तीन छेद दोन गुणेला कर्ण असते तर त्याच त्रिकोणातील साठ अंश कोणासमोरील बाजूही वर्गमुळात तीन छेद दोन गुणेला कर्ण असते आता हा एक त्रिकोण आपण त्रिकोण ए बी सी घेतलेला आहे हा त्रिकोण ए बी सी तीस अंश साठ अंश आणि नव्वद अंश मापाचा त्रिकोण आपल्याला दिसतो आहे तर या त्रिकोणामध्ये तीस अंश कोणासमोरील बाजू कोणती आहे ए बी साठ अंश कोणासमोरील बाजू कोणती आहे बी सी आणि बाजू ए सी काय आहे कर्ण आहे म्हणून ए आपण बघणार आहोत प्रमेयानुसार तीस अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मे असते एक छेद दोन गुन्हेला कर्ण म्हणा किंवा कर्णभागीला दोन म्हणा अर्थात कर्णाच्या निम्मे चिन्हाने आपण अशी दर्शवू शकतो म्हणून एक छेद दोन गुन्हेला कर्ण इथे काय आहे ए सी म्हणून ए बी बरोबर एक छेद दोन गुणेला ए सी कारण ती संशक कोणासमोरील बाजू कोणती आहे ए बी बाजू आहे आणि कर्ण काय आहे ए सी आहे म्हणून या त्रिकोणामध्ये बाजू ए बीची लांबी बरोबर एक छेद दोन गुणेला कर्ण म्हणजेच ए सी आता दुसरं बी बघू आपण साठ कोणासमोरील बाजू किती असते वर्गमुळात तीन छेद दोन गुणेला कर्ण आता साठ अंश कोण हा आहे त्याच्या समोरची बाजू कोणती दिसते आहे बी सी म्हणून आपल्याला म्हणता येईल की बी सी बरोबर वर्गमुळात तीन छेद दोन गुणेला ए सी तर हे तीस अंश साठ अंश नव्वद अंश त्रिकोणाचं प्रमेय आहे लक्षात ठेवा अशा प्रकारच्या त्रिकोणामध्ये तीस साठ नव्वद मापाच्या त्रिकोणामध्ये तीस कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे असते तर साठ अंश कोणासमोरील बाजू वर्गमुळात तीनशे दोन गुन्हेला कर्ण असते त्यानंतर आपण पुढचं प्रमेय बघणार आहोत पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश आणि नव्वद अंश त्रिकोणाचे प्रमेय समजा जर त्रिकोणाचे कोण पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश व नव्वद अंश असतील तर काटकोण करणारी प्रत्येक बाजू ही छेद वर्गमुळात दोन असते उदाहरणार्थ हा एक इथे त्रिकोण दिलेला आहे त्रिकोण ए बी सी हा पंचेचाळीस 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 मापाचा आहे हा जो इथे त्रिकोण दिसतो आहे हा पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद मापाचा त्रिकोण आहे यामध्ये काटकोण करणाऱ्या बाजू कोणत्या आहे बाजू ए बी आणि बाजू बी सी बाजू ए बी आणि बाजू बी सी या काटकोन करणाऱ्या बाजू असून बाजू ए सी हा काय आहे कर्ण आहे तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही करन वर्ग छेद दोन असते म्हणजेच पंचेचाळीस अंश कोणासमोरील बरोबर एक छेद वर्गमुळात दोन गुन्ह्याला कर्ण आता तुम्ही कर्ण छेद वर्गमुळात दोन असल या किंवा एक छेद वर्गमुळात दोन गुन्हेला कर्ण असल लिहा मग पंचेचाळीस अंश कोणासमोरील बाजू कोणत्या इथे ए बी आणि बी सी म्हणून ए बी ए सी बरोबर बी सी बरोबर एक छेद वर्गमुळात दोन गुन्हेला ए सी विद्यार्थी मित्रो इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे इथे ही प्रिंट मिस्टेक झालेली आहे इथे ए सीच्या ऐवजी ए बी गृहित धरावं इथे ए सीच्या ऐवजी काय गृहित धराव ए बी ही गृहीत धरावी प्रिंट करताना मिस्टेक झाली सॉरी तर इथे ए बी ही गृहित धरावी ए सीच्या ऐवजी ए बी म्हणजे हे विधान काय होईल ए बी बरोबर बी सी बरोबर एक छेद वर्ग मुळात दोन गुन्हेला ए सी तर हे आहे पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद अंश त्रिकोणाचे प्रमेय यानंतर आपल्याला यामध्ये गोष्टी अभ्यासायच्या तर उदाहरण आपण बघूया सोबतच्या आकृतीमध्ये जर पी आर बरोबर बारा सेंटीमीटर असेल तर पी क्यू आणि क्यू आरच्या किमती शोधा हा एक त्रिकोण दिलेला आहे पी क्यू आर बरोबर काटकोण त्रिकोण आहे इथे पी आर हा कर्ण असून बारा सेंटीमीटर दिलेला आहे कोण पी साठ अंश दिलेला आहे आणि म कोण बरोबर साठ अंश माप कोण बरोबर नव्वद अंश आहे त्रिकोणाच्या तिघं कोणाच्या मापांची बेरीज किती असते ऐंशी अंश म्हणून या आर या कोणाचं माप मिळेल तुम्हाला किती तीस अंश माप कोण आर बरोबर किती तीस अंश आता म्हणून तीस अंश साठ अंश नव्वदंश त्रिकोणाच्या प्रमेयानुसार पी क्यू पी क्यू ही तिसंश कोणासमोरील बाजू आहे मग अशा प्रकारच्या त्रिकोणामध्ये या प्रमेयानुसार तिसंश कोणासमोरील बाजू म्हणजेच तिसंश कोणासमोरील बाजू बरोबर एक छेद वर्गमुळं एक छेद दोन गुन्हेला कर्ण असते आणि ती आहे म्हणून पी क्यू बरोबर एक छेद दोन गुन्हेला पी आर आणि पी आरची लांबी आहे बारा सेंटीमीटर म्हणून इथे आपण किंमत टाकूया म्हणून एक छेद दोन गुणेला बारा म्हणून पी क्यू बरोबर किती मिळालं सहा सेंटीमीटर आता बी साठ अंश कोणासमोरील बाजू आपल्याला आता क्यू आर शोधायचा आहे म्हणून साठ अंश कोणासमोरील बाजू वर्गमुळात तीन छेद दोन गुणेला करणं ती बाजू आहे साठ अंश कोणासमोरील बाजू आहे क्यू आर म्हणून क्यू आर बरोबर वर्गमुळात तीन छेद दोन गुणेला पी आर म्हणून वर्गमुळात तीन छेद दोन गुणेला पी आर बरोबर बारा बेक बे एक बे बेसक बारा म्हणून क्यू आरची लांबी मिळाली तुम्हाला सहा वर्गमुळात तीन अशा पद्धतीनं आपण इथे तीस अंश साठ अंश नव्वद अंश त्रिकोणाच्या प्रमेयाचा उपयोग करून जर काटकोण त्रिकोणात ती घ बाजूंपैकी कुठलीही एक बाजू दिली असेल तीस अंश साठ अंश नव्वद अंश मापाच्या त्रिकोणामध्ये ती घ बाजूंपैकी कुठलीही एक बाजू दिली असेल तर या तीस साठ नव्वद त्रिकोणाच्या प्रमेयानुसार उरलेल्या बाजू आपल्याला या पद्धतीनं शोधता येतात तर स्वाध्याय आपण बघणार आहोत मित्रो यातला प्रश्न पहिला आहे खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा पहिलं विधान आहे समद्विभुज काटकोण त्रिकोणाच्या प्रत्येक लघुकोणाचे माप किती असते आता समद्विभुज त्रिकोण म्हटलेला आहे आणि तो काटकोण त्रिकोण आहे आता काटकोण त्रिकोणात एकाचं माप नव्वद अंश आहे असतं उरलेल्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते काटकोण त्रिकोणात एका कोणाचं माप नव्वद अंश असतं उरलेल्या दोन्ही त्रिकोणांच्या मापांची बेरीज म्हणजे जे लघुकोण असतो लघुकोणांची बेरीज किती असते नव्वद अंश असते परंतु दिलेला काटकोण हा काटकोण त्रिकोण हा समद्विभुज काटकोण त्रिकोण असल्यामुळे त्याच्या प्रत्येक लघुकोणाचं माप नव्वदच्या निम्मे म्हणजेच पंचेचाळीस अंश असेल म्हणजेच बी पर्याय हा अचूक पर्याय आपल्याला घेता येईल दुसरं विधान आहे एका समभुज त्रिकोणाची बाजू बारा सेंटीमीटर आहे तर त्याची उंची किती बाजू बघा समभुज त्रिकोणाची बाजू हा समभुज त्रिकोण असेल तर त्याची एक बाजू बारा सेंटीमीटर आहे तर त्याची उंची किती आता त्याची उंची जर आपण त्रिकोणात सम त्रिकोणात काढलं तर मिळणारा त्रिकोण जे दोन त्रिकोण असतात तो प्रत्येक त्रिकोण तीस साठ नव्वद अंशाचा असतो आणि त्या त्रिकोणाची कर्ण म्हणजे या समभूजित त्रिकोणाची काय असते काय असते का का हां सम त्रिकोणाची बाजू म्हणजेच त्याचा तो काय असतो का 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 कर्ण असतो एका लक्षात त्याचा तो काय कर असतो कर्ण असतो आणि तो कर्ण तो कर्ण मग त्याची बाजू दिलेली आहे मग प्रत्येक त्याची उंची काढायची आहे ती उंची म्हणजे साठ अंश कोणासमोरील बाजू आणि साठ अंश कोणासमोरील बाजू किती असते कर्णाच्या वर्गमुळात तीन शेत दोन आणि मग बारा टाकले गुन्हेला म्हणजेच पर्याय डी हा सहा वर्गमुळात तीन सेंटीमीटर हा अचूक आहे प्रश्न दुसरा आहे बघा सोबतच्या आकृतीवरून ए बी व बी सी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा एक त्रिकोण ए बी सी दिसतो आहे तो नक्कीच समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे हा ए सी त्याचा कर्ण असून त्याची लांबी वर्गमुळात आठ आहे पक्षात दिलेला आहे ए बी एक ए सी आकृतीसुद्धा दिलेला आहे मग समद्वीभुजत्रिकोणाच्या प्रमेयानुसार एकरूप बाजूसमोरील कोणसुद्धा काय असतात एकरूप म्हणून कोण ए सी कोण ए आणि कोण सी एकरूप म्हणून कोण एकरूप कोण सी एकरूप बाजूसमोरील कोण म्हणून माप कोण ए बरोबर माप कोण बी बरोबर किती येईल इथे पंचेचाळीस अंश आणि माप कोण बी नव्वद अंश कारण एकाचं माप नव्वद अंश आहे हे दोघं कोण एक आहे उरलेल्या दोघं कोणाच्या मापांची बेरीज नव्वद राहील ते नव्वद असून एक आहे म्हणजे प्रत्येकाचं माप पंचेचाळीस अंश हो। म्हणून पंचेचाळीस पंचेचाळीस अंश हो। नव्वद अंश त्रिकोणाच्या प्रमेयानुसार काटकोण करणारी प्रत्येक बाजूही म्हणजे ए बी बरोबर बी सी ही एक छेद वर्गमुळात दोन गुणेला कर्ण म्हणजेच ए सी मग इथे गुणेला ए सीची किंमत टाकलेली आहे वर्गमुळात आठ आणि हीसुद्धा आपण इथे घेऊया वर्गमुळात एक सॉरी एक छेद वर्गमुळात दोन आता एक छेद वर्गमुळात दोन गुणेला आठ याचा आपण गुणाकार करूया तर तो गुणाकार काय येतो दोन येतो मित्र तो दोन आलेला गुणाकार कसा तर बघा एक छेद वर्गमुळात दोन गुणेला वर्गमुळात आठ म्हणजेच वर्गमुळात आठ छेद वर्गमुळात दोन आता वर्गमुळात आठ छेद वर्गमुळात दोन एकाच करणे चिन्हाखाली घेतले किंवा वर्गमुळाच्या चिन्हाखाली घेतले तर बरोबर वर्गमुळात आठ छेद किती होतात दोन होतात आणि आठ छेद दोन म्हणजेच चार म्हणजेच वर्गमुळात चार आणि वर्गमुळात चार म्हणजेच किती दोन आपल्याला म्हणता येईल म्हणून ए बी छेद बी सी ए बी बरोबर बी सी बरोबर किती किंमत आली दोन किंमत आली तर अशा पद्धतीनं आपल्याला ही उदाहरणं साठ तीस अंश साठ अंश नव्वद अंश मापाचा त्रिकोण आणि पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अंश नव्वद अंश मापाच्या त्रिकोणांचे प्रमेयाचा अभ्यास करून किंवा त्याचा उपयोग करून अशी उदाहरणं सोडवता येतात तिसरं उदाहरण आहे मित्रो इथे प्रश्न तिसरा आहे काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण एल एम एनमध्ये एल एम हा कर्ण असून कोण एल हा संशमापाचा व एम एन हा एम एनची लांबी चाळीस सेंटीमीटर असल्यास एल एम व एल एन शोधा तर मित्रो हे उदाहरण जे आहे हे उदाहरण तुम्ही घरी वरील उदाहरणांचा उपयोग करून किंवा आधार घेऊन सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रो या व्हिडिओचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा आणि आवश्यक त्या गोष्टी आपल्या वहीमध्ये लिहून घ्या तुम्हाला बेस्ट ऑफ लक